अमरनेट 7 न्यूजच्या फास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहुयाच्या ठळक घडामोडी. ऐतिहासिक दगडी दरवाजाच्या कामाचं भूमिपूजन आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, मुख्याधिकारी डॉक्टर विद्या गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेल्या वर्षी पावसाळ्यातील ऐतिहासिक वास्तूची पूर्वेकडची वेस ढासळली होती. तेव्हापासून सदर दरवाजाची दुरुस्ती करावी यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. अंबडनेर शहराचा ऐतिहासिक स्वातंत्र्य आंदोलनाचा मुख साक्षीदार असलेला हा दगडी दरवाजा पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत होता, त्यामुळे त्याची देखभाल दुरुस्ती हा विभाग करत होता. अंबडनेरकरांसमोर सदर दरवाजा ढासळत असताना नप किंवा लोकप्रतिनिधी काही एक करू शकत नव्हते. अशातच गेल्या वर्षी पूर्वेकडचा एक बुरुज ढासळला, त्यानंतर या राज्यमार्गावरील वाहतूक शहरातील इतर मार्गावरून वळवण्यात आली. पुरातत्व विभागाकडे दुरुस्तीसाठी पैसे नसल्याने नगराध्यक्षा पुष्पलता पाटील आणि माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्या मदतीने ही वास्तू देखभाल दुरुस्तीसाठी पुरातत्व विभागाकडून नपकडे हस्तांतर करून घेतली. त्यानंतर अंबडनेर नगर परिषदेने या दरवाजाच्या दुरुस्तीसाठी एक आराखडा तयार केला. 1,12,99,000 रुपयांचा आराखडा तयार करून सदर कामाचा ठेका अमन कन्स्ट्रक्शनला देण्यात आला आहे. सदर ठेकेदार 9 महिन्यात हे काम पूर्ण करणार आहे. दगडी दरवाजासारखी ऐतिहासिक वास्तू इतिहास जमा होणार असली तरी त्या जागी नव्याने उभारण्यात येणारी जी इमारत असेल ती मात्र शहराच्या सौंदर्यात निश्चितच भर घालेल यात शंका नाही. भाजपाचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमय झालेले अनिलदादा पाटील यांना आमदार होऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी 24 ऑक्टोबर रोजी अनिल पाटील यांनी भाजपाचे शिरीष चौधरी यांचा पराभव करून ते विजयी झाले होते. भूमिपुत्राच्या विजयासाठी संपूर्ण तालुका एकवटला होता, मात्र अशाही स्थितीत शिरीष चौधरी यांनी निकराने लढा दिला होता. अनिल पाटील विजय झाल्यानंतर प्रताप महाविद्यालयासमोर त्यांच्या अभिनंदनासाठी प्रचंड मोठा जनसागर लोटला होता. 2014 शिरीष चौधरी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय संपादन केला होता, मात्र 2019 त्यांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. जर का ते अपक्ष लढले असते तर कदाचित अंबडनेरची राजकीय समीकरणं आज काहीशी वेगळी राहिली असती. माजी मंत्री गिरीश महाजन यांची बजरंग पॅलेसमध्ये झालेली सभा स्वर्गीय उदय वाघ्यांच्या समर्थकांना नाराज करून गेली. 2014 मी अपक्ष उमेदवारी केली आणि या अंबडनेर मतदारसंघामध्ये भरपूर विकास काम केला. आजची परिस्थिती अशी आहे की काही भाजप कडनं उमेदवारी करणार का अपक्ष करणार हा दुवेगळा चालू आहे, परंतु माझा पक्ष हे जनता जनार्दन आहे. जनता जनार्दन जे ठरवेल, कारण त्यांनी माझ्यावर विश्वास घेतलेला आहे आणि त्या हिशोबाने जनता जे ठरवेल त्या पक्षातनं मी लढेल एवढं. तर ग्लोबल शाळेच्या मैदानावर झालेली अमोल मिटकर यांची सभा अनिल पाटील यांच्या विजयाची पाया रचणारी ठरली. या तालुक्याचं समजा एवढं प्रेम असेल ते मी माझ्या माध्यमातून कसं फेडू शकतो, एवढं प्रेम सर्व समाजातून आज या निवडणुकीच्या माध्यमातून या 2019 निवडणुकीमध्ये आम्हाला सगळ्यांना दिसतंय. साहेब, मी आपल्याला एकच विनंती करणार आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, कारण 15 मिनिटं आपल्याला बोलायचंय. परंतु हा जो काही निधी मला प्राप्त झाला असेल या जनतेचा निधी आहे, तो गोर गरिबांचा या ठिकाणी निधी आहे. निवडणुकीकरता खर्चायला समोरचा माणूस 500 रुपये देऊन विकत घेऊ शकतो. या तालुक्याला कलंकित आतापर्यंत केलेलं आहे. या तालुक्याला खऱ्या अर्थाने जर का महाराष्ट्र बदनाम जर का केलं असेल, या बंधूंच्या माध्यमातून कलंक आमच्या तालुक्याला लागलेला जो असेल तो कलंक पुसण्याकरता या अंबडनेरच्या जनतेने 10,000 रुपये जमा केले आणि 10,000 रुपये जमा करून या पोतळ्यामध्ये ते भरलेले आहेत. साहेब, जरी मला या जनतेतून हे पैसे मिळालेले असतील, मदत मिळालेली असेल, मी आपल्याला एकच विनंती करणार आहे, हे मी जसे तसे ठेवेल, सर्वच्या सर्व सांभाळून ठेवेल. या जनतेच्या सिंचनाच्या कामाकरता
याच पाडळसरी धरणाच्या निर्मिती करता हे अनिल पाटील यांना आमदार करण्यासाठी अनेकांनी उघडपणे तर काहींनी गुप्तपणे प्रयत्न केले. यामुळेच विद्यमान आमदारांना विजयी करण्यासाठी आखण्यात आलेले डावपेच यशस्वी होऊ शकले नाहीत. असे असले तरी आज आमदार होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र तालुक्यातील विकासाची स्थिती काय आहे हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सरकार राष्ट्रवादीचं असले तरी नैसर्गिक अडचणी, कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे शासनाकडे पैसा नाही. त्यामुळे तालुक्यातील पाडळसरे धरण आजही जैसे ते आहे. कोरोनाचं आणि नैसर्गिक संकटाचं मळब दूर झाल्यावर आमदार अनिल पाटील धरणासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी निश्चितच शासनाकडून पैसा आणतील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, अमळनेर. वळूया पुढील बातमीकडे. पवनपुत्र क्रीडा मंडळ संचलित पवनपुत्र व्यायामशाळा आयोजित खंडेश्वर रुपजीनगर येथे होणारा रावण दहन COVID-19 रद्द करण्यात आला आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पवनपुत्र क्रीडा मंडळ भुईवाडा, माडीवाडा व उपनगराध्यक्ष विनोद लांबोडे यांनी केले आहे. आता पाहूया कोरोनाची बातमी. अंमळनेर तालुक्यात शनिवारी 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात अंमळनेर शहर 3 तर ग्रामीण भागातील 1 रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे अंमळनेर शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4,401 इतकी झाली आहे. यातून 4,264 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. फक्त 37 रुग्णांवर आता उपचार सुरू आहे. कोरोनामुळे एकूण 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अंमळनेर शहर आणि तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा अंमळनेर 7 न्यूज आणि आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.